पहा यंदा तीन ऑक्टोबर पासून सुरुवात झालेल्या नवरात्रीची सांगता ही दसऱ्याच्या दिवशी होते पण यंदा नवमी आणि दसरा हा एकाच दिवशी आलेला आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात हा संभ्रम आहे की आपल्याला अष्टमीचा जो उपवास सोडायचा आहे तो नेमका कधी सोडायचा आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी घट नेमके कोणत्या वेळेमध्ये हलवावेत आणि ज्यांच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी कोणत्या वेळेमध्ये हलवावेत घट हलवण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्याचबरोबर अष्टमीचा उपवास आपल्याला नेमका कोणत्या दिवशी पकडायचा आहे आणि आपल्याला हा उपवास कधी सोडायचा आहे तर ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची आपण सेवा उपासना करतो देवीसाठी आपण नऊ दिवसांचे उपवास देखील करतो आता ज्यांनी पहिल्या दिवशीचा उपवास केलेला आहे ते शेवटच्या दिवशी म्हणजे अष्टमीचा उपवास पकडतात पण आता अष्टमीच्या बाबतीत हा संभ्रम झालेला आहे की अष्टमी जी आहे ती आज म्हणजेच दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवारी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारी बारा वाजून सहा मिनिटांनी समाप्त होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अष्टमीचा उपवास नेमका कधी पकडायचा आहे तर पहा आपल्याकडे उदय तिथीनुसार ती तिथी ग्राह्य धरली जाते त्यामुळे आज जरी अष्टमी तिथी सुरू होणार असली ती दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे ही तिथी अष्टमीमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही अष्टमी तिथी जी आहे ती आपल्याला उद्याच पकडायची आहे आणि उद्याच आपल्याला अष्टमीचा उपवास जो आहे तो करायचा आहे सोबतच आपल्याला कन्या पूजन देखील अष्टमीच्या दिवशी करायचं असतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी करायचं असतं तर ते कधी करावं तर पहा उद्या अष्टमी तिथी ही दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात जर अष्टमीच्या दिवशी कन्या पूजन सवाष्ट पूजन केलं जात असेल तर तुम्हाला ते बारा वाजून सहा मिनिटाच्या आधीच करायचं आहे आणि ज्यांच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी केलं जातं त्यांनी कधी करावं हे देखील मी पुढे शेअर करते सोबतच तुमच्या घरात जर अष्टमीचा हवन केला जात असेल तर तो, तो हवन देखील तुम्हाला दुपारी बारा वाजून सहा मिनिटाच्या आधीच घरामध्ये करायचा आहे आणि आता हा अष्टमीचा उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे तर आता हा अष्टमीचा उपवास नेमका कधी सोडावा तर आपापल्या प्रथे परंपरेनुसारच आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा असतो जर तुमच्याकडे पूर्वेपासूनच नवमीच्या दिवशी उपवास सोडला जात असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी घट हलवले जात असतील त्यानंतर देव हलवले जात असतील तर तुम्हाला नवमीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे पण बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरामध्ये पूर्वीपासूनच दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात आणि घट हलवल्याशिवाय उपवास देखील सोडत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे की दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे आणि तुमचा अष्टमीचा उपवास जो आहे तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा असतो पण यंदा नवमी आणि दसरा एकाच दिवशी आलेला आहे म्हणजेच बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवारी नवमी आणि दसरा साजरा केला जाणार आहे त्यामुळे मग आपल्याला घट कधी हलवायचे उपवास कधी सोडायचा हा मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय कारण बऱ्याच जणांच्या घरामध्ये अशी प्रथा परंपरा असते की अष्टमीचा उपवास सोडण्याआधी नवमीच्या दिवशी त्यांचे घट हलवले जातात देवांना हलवलं जातं विधिवत त्यांची पंचोपचारी पूजा केली जाते आणि त्यानंतर मग अष्टमीचा उपवास जो आहे तो सोडला जातो पण बघा उद्या अष्टमी तिथी म्हणजे अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस व शुक्रवारी अष्टमी तिथी जी आहे ती दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि त्यानंतर नवमी तिथीला प्रारंभ होणार आहे असं असलं तरी उदय तिथीनुसार आपल्याला नवमी तिथी जी आहे ती बारा ऑक्टोबर रोजीच ग्राह्य धरायची आहे पण ही नवमी तिथी जी आहे ती बारा ऑक्टोबर रोजी नेमकी कधीपर्यंत असणार आहे त्याच वेळेमध्ये आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा आहे आणि बऱ्याचशा घरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्याकडे पूर्वीपासूनच घट जे आहे ते दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात आणि दसऱ्याच्याच दिवशी देव हलवले जातात मग आता त्यांचे जे नऊ दिवसाचे उपवास असतात ते घट हलवल्यानंतरच सोडले जातात म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्यांचे उपवास जे आहेत ते सोडले जातात मग अशा परिस्थितीमध्ये नवमीच्या दिवशी ज्यांच्याकडे घट हलवले जातात त्यांच्यासाठी आणि ज्यांच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांच्यासाठी घट हलवण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे सोबतच जर नवमीच्या दिवशी उपवास सोडायचा असेल तर तो कधी सोडायचा आणि ज्यांच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला जात असेल तर तो कधी सोडायचा हे आता आपण जाणून घेऊयात आता सगळ्यात आधी ज्यांच्या घरामध्ये नवमी तिथीच्या थी दिवशी घट हलवले जातात त्यांनी उपवास कसा सोडावा घट कोणत्या वेळेमध्ये हलवावेत हे आपण जाणून घेऊयात कारण त्यांना अष्टमीचा उपवास जो आहे तो त्या शुभ मुहूर्तामध्ये सोडायचा आहे तरच त्यांना केलेल्या व्रताचं फळ मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांना दसरा साजरा करायचा आहे तर बघा आता उद्या अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारी नवमी तिथी जी आहे ती दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे पण आपल्याला उदय तिथीनुसार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवारी नवमी तिथीही पकडायची आहे पण तिचा एक ठराविक वेळ आहे त्याच वेळेमध्ये आपल्या घरामध्ये असलेल्या गटाला हलवायचा आहे देव त्याच वेळेमध्ये हलवायचे आहेत अष्टमीचा उपवास तुम्हाला त्याच वेळेमध्ये सोडायचा आहे जर तुमच्याकडे नवमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जात असेल सवाष्ण पूजन केलं जात असेल तर ते देखील त्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला करायचं आहे आणि ज्यांच्याकडे कन्यापूजन हे अष्टमीला केलं जातं त्यांनी उद्या अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारी कन्यापूजन करायचं आहे तर पहा नवमी तिथी जी आहे ती उद्या अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी जरी सुरू होणार असली तरी उदय तिथीनुसार आप ती आपल्याला बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवारीच ग्राह्य धरायचे आहे पण नवमी तिथी जी आहे ती ठराविक वेळेमध्ये समाप्त होणार आहे म्हणजे बारा ऑक्टोबर रोजी म्हणजे शनिवारी नवमी तिथी जी आहे ती सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटापर्यंतच असणार आहे त्यामुळे जर तुमचे घट नवमीच्या दिवशी हलवले जात असतील देव हलवले जात असतील आणि तुमच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी कन्यापूजन आणि सवाष्ण पूजन केलं जात असेल तर ते त्यांनी सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटांच्या आधीच करून घ्यायचं आहे नैवेद्य वगैरे अर्पण करून त्यांनी अष्टमीचा उपवास देखील सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटाच्या आतच सोडायचा आहे ज्यांच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी घट हलवली जातात पण उपवास जो आहे तो नवमीच्या दिवशी सोडला जातो त्यांनी घटाला नैवेद्य वगैरे अर्पण करून अष्टमीचा उपवास जो आहे तो सकाळी साडे दहाच्या आत सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घट हलवायचे आहेत पण ज्यांच्या घरामध्ये दसऱ्याच्याच दिवशी घट हलवले जातात आणि घट हलवल्यानंतर उपवास सोडले जातात त्यांनी दहा वाजून अडोतीस मिनिटांनंतर घट हलवायचे देव हलवायचे देवांची पंचोपचार पूजा करायची त्यानंतर नैवेद्य वगैरे अर्पण करून मग तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर नवमी आणि दसऱ्याच्या बाबतीत जो संभ्रम निर्माण झालेला होता त्याबद्दलची माहिती मी अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ